एकनाथ खडसे यांच्या राजनैतिक जीवनाची सुरुवात कोथळी गावामध्ये सरपंच बनण्यापासून झाली. जेव्हा पहिल्यांदा ते कोथळी ग्रामपंचायतीमध्ये सभासदपदासाठी उभे राहिले होते तेव्हा त्यांचा पराभव झाला होता. नंतर दुसऱ्या वेळी ते निवडून आले. 1990 ते मुक्ताईनगर तालुक्यातून विधानसभेसाठी उभे राहिले व जिंकले. तेव्हापासून ते मुक्ताईनगर तालुक्यातून विधानसभेसाठी अपराजित राहिले. 2016 त्यांना राजीनामा द्यावा लागला. 2019 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यांच्या जागी त्यांच्या मुलीला उमेदवारी दिली गेली, मात्र त्यांचा पराभव झाला आणि एकनाथ खडसे आता भाजपा सोडणार का अशा चर्चा सुरू झाल्या. खडसे राष्ट्रवादीकडून लढणार अशाही बातम्या आल्या, पण तेव्हा खडसेंनी भाजपा सोडली नाही. नंतरच्या काळात विधान परिषदेला संधी मिळेल अशी अपेक्षा होती, पण ती अपेक्षाच राहिले आणि पुन्हा खडसे बोलले की माझी चूक काय ते तरी सांगा. भाजपा अध्यक्षांपर्यंत खडसेंनी आपली बाजू मांडली, परंतु बाहुबलीला अपयश आलं आणि कटप्पाने खडसेंना पराजित केलं. अजूनही खडसेंची तलवार म्यान आहे. ते वारंवार बोलत असतात की मी भाजपामध्ये राहील याची गॅरंटी नाही किंवा खात्री बाळगू नका. गोपीनाथगडावरून देखील ते असंच काहीसं बोलले होते. आता शिवसेनेने खडसेंना पुन्हा ऑफर दिली आहे. खडसे जर आले तर त्यांचं स्वागतच करू असं सेनेचे नेते अब्दुल सत्तार म्हणाले आहेत. खडसे सध्या ज्यांनी त्यांच्याविरुद्ध षडयंत्र रचलं त्यांच्याविरुद्ध पुरावे जमा करत आहेत. त्यांच्या हाती काही व्हिडिओ क्लिप लागले आहेत असं देखील ते म्हणत आहेत. आणि कोरोना गेला, कोरोना संपला की आपण निर्णय घेऊ असं नुकतंच ते म्हणाले. आता खडसे राष्ट्रवादी किंवा शिवसेना कधी जॉईन करतील किंवा सेनेमध्ये प्रवेश कधी करतील हे ऐकण्यासाठी तुम्हाला आणखी 2 मिनिटं हा व्हिडिओ बघावा लागेल. सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणावरून सध्या राजकारण गरम आहे. कंगना राणावत सुशांतची बाजू घेत आहे व आरोपींना शिक्षा व्हावी असं बोलताना दिसते आहे. याच दरम्यान शिवसेना व कंगनावाद पेटला व संजय राऊत मला धमकी देत आहेत असा आरोप करत कंगनाला मुंबई आता पाकयुक्त काश्मीर सारखी वाटू लागली आहे. आणि यावर मनसेनं शिवसेनेला टोला लगावला की संजय राऊत हे उठसूट प्रसिद्धीसाठी काहीही वक्तव्य करत असतात, ज्यामुळं शिवसेना व उद्धव ठाकरे अडचणीत येतात व ही गोष्ट उद्धव ठाकरेंना का कळत नाही. आणि हे सगळं सुशांत प्रकरण व कंगना प्रकरण षडयंत्र वाटत आहे अशा आशयाची मनसे नेते संदीप देशपांडे यांची व्हिडिओ क्लिप होती, जी आपण आपल्याच चॅनलवर मागील व्हिडिओमध्ये पाहिली. संजय राऊत यांच्यामुळेच राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्यामध्ये दरी निर्माण झाली व जे काही राज व उद्धव यांच्यामध्ये घडलं त्यासाठी संजय राऊतच जबाबदार आहेत असं अनेक वेळा मनसेकडून बोललं गेलंय. मनसेच्या कालच्या आरोपांना उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की कोरोनाचा काळ आहे, संकटाचा काळ आहे आणि अशा वेळी सगळ्यांनी सोबत येऊन लढण्याची वेळ आहे. अप्रत्यक्षरित्या त्यांनी साथ देण्याचं आवाहन केलं. पण राज आता परत येईल असं तुम्हाला वाटतं का, या प्रश्नाचं उत्तर बाळासाहेबांनी देऊन ठेवलंय. बाळासाहेब म्हणाले होते की राज आता परत येईल असं मला वाटत नाही. म्हणजे राज यांचा प्रश्न मिटला, आता खडसे सेनेत येतील का? तर खडसेंनी सेना भाजप युती तोडली होती आणि एकनाथ खडसे व स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी भाजपाला महाराष्ट्रामध्ये वाढवलेलं आहे. त्यांची नाळ तिथे जुळलेली आहे. पक्ष सोडून दुसऱ्या पक्षामध्ये संसार थाटणं तितकंसं सोपं नाही हे एकनाथ खडसे यांना माहिती आहे आणि त्यामुळंच खडसे अद्याप भाजपामध्ये आहे आणि भविष्यातसुद्धा भाजपामध्येच राहतील असा अंदाज आहे. राज ठाकरे सेनेशी युती करतील काय आणि खडसे सेनेत येतील काय यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा. लवकरच घेऊन पुढचा व्हिडिओ, तोपर्यंत रजा द्या. जय महाराष्ट्र.